Hello. Good evening, all students. M3 engineering paper apply hai parva somvari. Khara tar M3 practice shivay dusra option nasto. M3 apla class 3 mahine zale class chalu aahe. Teva mulana aata thoda thoda jamal lagle. Tari pan aata je online mula aahet aple class che. Tyachyasathi tumhala kamit kamit pattern sangu shakto. Karan M3 question important konte te maahit nahi. Karan important asa kaich nasto. Karan x square se x cube jare zalo. तरी तुमचं पूर्ण सम वेगळं होतं, टाईप वेगळं होतं. कळलं? त्याच्यामुळे इम्पॉर्टंट असं M3 मध्ये काहीच नसतं. M3 मध्ये एकच ऑप्शन आहे, प्रॅक्टिस. ऑनली अँड ऑनली प्रॅक्टिस. बरोबर. क्वेश्चन नंबर वन तुम्हाला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या मुलांना MCQ विचारलेले. तर MCQ तुम्हाला पण विचारू शकतात. 10 marks आपण पकडू MCQचे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर वन ऑर क्वेश्चन नंबर टू युनिट नंबर 3 मध्ये पाठणार तुम्हाला. युनिट नंबर 3 तुमचं आहे स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिक्समध्ये तुमचा कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन, मुवमेंट्स, आणि तिसरा तुमचा क्वेश्चन आहे स्क्यूनेस ऑर कर्टोसिस. हे पडू शकतं ऑर खाली सेम तसंच, फक्त त्याच्यामध्ये चेंज काय होऊ शकतं, स्टँडर्ड डेव्हिएशन येऊ शकतं. बरोबर. युनिट नंबर 3 क्वेश्चन नंबर 1 ऑर क्वेश्चन नंबर 2. आता प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला 6 marks विचारू शकतात किंवा 7 marks विचारू शकतात. बरोबर. जर तुम्हाला जर त्यांनी MCQ जर विचारले तर तुमचं हे पॅटर्न थोडासा चेंज होणार. इथं दोनच क्वेश्चन येतील. बरं, त्याच्यानुसार आपण ठरूया. जर MCQ आले तर चांगलंच आहे तुमच्यासाठी. 10 MCQ आले तर 10 तुम्हाला काही ना काहीतरी देतच येतील. थोडेफार 2-3 तरी येत असतील. बाकीचे तुम्ही काय करायचं, न डोकं लावता आपले सरळ सरळ आता यूट्यूबवरती जावा. आणि यूट्यूबवरती जाऊन काय म्हणतात त्याला, MCQचे हे असतं ना आपलं, MCQवरनं आन्सर कसे शोधायचे, शॉर्टकट मेथड, ते बघून घ्या. व्हिडिओ एक व्हिडिओ बघून घ्या. MCQवरनं आन्सर कसे शोधायचे, त्याच्यामधनं तुम्हाला कमीत कमीत आयडिया येईल आणि ते मार्क तुम्हाला पडतील. बरं, वाटलंच तर आपण पण घेऊ MCQचं शॉर्टकट मेथड, कारण त्याचे चान्सेस जास्त असतात. 50% चान्सेस घेतात, 50-60% चान्सेस बरोबर येण्याचे असतात. त्यामुळे तिथंच तुमचे 7-8 marks होऊन जातील. 8 marks ते झाले, बाकी प्रॉबिलिटी सोपं आहे. बायनॉमियल पॉइजन नॉर्मल ते सोपं आहे, त्याचेच मार्क तुम्हाला पडतील. 18 marks, 18 × 8 पास. 25 पडले आपण पास. कळलं? क्वेश्चन नंबर 1 झाला, क्वेश्चन नंबर 2 झाला. क्वेश्चन 3 अँड 4 तुम्हाला हाय प्रॉबिलिटी, बायनॉमियल पॉइजन नॉर्मल किंवा चाय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन किंवा रँडम व्हेरिएशन, हे युनिट नंबर 4 आहे. क्वेश्चन नंबर 3 ऑर क्वेश्चन नंबर 5. त्याच्यानंतर तुमचं युनिट नंबर 5 वेक्टर इंटिग्रेशन आणि वेक्टर डिफरन्शियल दोन्ही एकत्र येणार. ह्या क्वेश्चन नंबर 5 दोन डिफरन्शियलचे पडणार, एक इंटिग्रेशनचं पडणार. सिमिलरली क्वेश्चन 6 दोन इंटिग्रेशनचे सम पडणार आणि एक डिफरन्शियलचं पडणार. बरोबर. असं पडणार, असं नाही होणार की इथं डिफरन्शियलचे 3 × 3 आणि इथं इंटिग्रेशनचे 3 × 3, असं नाही होणार. इथं 2 डेरिव्हेटिव्हचे डिफरन्शियलचे आणि 2 इंटिग्रेशनचे खाली, असं पडणार. बरोबर. क्वेश्चन नंबर 5 बघून घ्या. सोलेनॉइड अँड इरोटेशनल टाईप, नंतर कर्व, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह आणि स्ट्रोक थेरम तुमचं इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन नंबर 6 लाईन अँड वर्क डनवरती सम, नंतर क्वेश्चन नंबर 6 गॉस डायव्हर्जन थेरम, C कन्झर्वेटिव्ह फील्ड ऑर स्केलर पोटेन्शियल, अँड लास्ट युनिट तुमचं ॲप्लिकेशन ऑफ पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. क्वेश्चन नंबर 7 ABC आणि क्वेश्चन नंबर 8 ABC तुमचं सेमच येणार आहे. फक्त तुमचं मेन काय आहे, वेव अँड हीट फ्लो इक्वेशन तुमचं कंपॅरेटिवली सोपं आहे ते करा. लॅपलाइज इक्वेशन थोडंसं अवघड आहे. वेव आणि हीट फ्लो इक्वेशन करा. बरं, सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना पण सांगा. आणि M3 पेपर निघाला तर चांगलीच गोष्ट आहे, जर नाही निघाला तर गपचूप पहिल्यापासून पुढच्या वेळेस क्लास लावायचा. कारण M3 घरी बसून पास होण्यासारखा विषय नसतो, त्याला प्रॅक्टिस शिवाय ऑप्शन नाही. बाकीचे सब्जेक्ट आपण पास झालो, बाकीचे सब्जेक्ट आपण थेरी असल्यामुळं, ड्रॉईंग असल्यामुळं, सम असल्यामुळं ते आपण 3-4 दिवसात करू शकतो. बरोबर. किंवा कॉपी घेऊन जाऊ शकतो. पण M3 तुम्ही कॉपी पण करू शकत नाही आणि काहीच करू शकत नाही. त्याच्याशिवाय अभ्यासाशिवाय त्याच्यामध्ये काही ऑप्शनच नसतो. आत्ता झालं, आत्ता पूर्ण मेहनत करायची, हार मानायची नाही. शेवटपर्यंत अभ्यास करायचा, शेवटपर्यंत ट्राय करायचं, साम दाम दंडभेद सगळं करून. आणि जर झालं तर ठीक, नाही झालं तर पुढच्या वेळेस पहिल्यापासून अभ्यास करायचा. M3 नो ऑप्शन, क्लास लावायचा. कॉलेजमध्ये कोणत्याच शिकवत नसतात. तुम्ही किती पण मोठ्या कॉलेजमध्ये जावा, डेवा पाटीलमध्ये जावा किंवा कोणत्या कॉलेजमध्ये जावा, सीओपी सोडलं तर दुसऱ्या कोणत्याच कॉलेजमध्ये शिकवत नाही. फक्त कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे युनिव्हर्सिटीचं जे गव्हर्नमेंट कॉलेज असतात तिथं शिकवतात, बाकी कोणत्याच कॉलेजमध्ये शिकवत नाही. तुम्ही किती पण फी भरा, किती पण डोनेशन देऊन गेलेले असतील तरी त्यांना कॉलेजला वाल्यांना टीचरमधल्या लोक कॉलेजच्या टीचरवर लोकांना काही तुमचं घेणं देणं नसतं. तुम्ही तिकडं मारा,
कळलं? त्याच्यामुळं गपचूप आपला पुढच्या वेळेस पहिल्यापासून क्लास लावायचा ऑप्शन नाही. आत्ता जसं सांगितलं आहे पॅटर्न, त्याच्यानुसार अभ्यास करा. थँक्यू.